अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी सुरू केलेल्या युवा स्वाभिमान पार्टीला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त आज अमरावती इथं भव्य स्वाभिमान महोत्सव 2020 आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून साजरा होणारा एक अभिनव लोकोपयोगी सेवाभावी उपक्रम साजरा करण्यात आला। आज आमचा स्थापना दिवस आहे स्वाभिमान उत्सवचा आणि या जिल्ह्यामध्ये एक आमदार खासदार या स्वाभिमान पार्टीचे आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत होतो, पण आज जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदार एकच पक्षाचे असताना प्रत्येक गोष्टीचा लाभ हा बरोबर पूर्ण जिल्ह्याचे गरजू लोकांना पोचला पाहिजे। आज खासदार निधीमधनं जे स्कूटीचं वाटप जे अपंग लोक आहे जे 60-50% वर आहे त्यांना स्कूटीचं वाटप आपण करत आहे। बरेचसे लोकांचे परमनंट रेझिडेन्स ऑफ महाराष्ट्र म्हणजे अमरावतीचे त्यांना नाही आहे, तसे बरेचसे हजारोचे PR कार्डचे वाटप आज आपण करत आहे। बरेचसे लोक गरजू आहे जे BPLचे कार्डचा लाभ नाही घेऊ शकत, BPLचा सर्वे नाही निघत, म्हणून आज बरेचसे लोकांचे BPLचा कार्डचा वाटपसुद्धा आहे। गेल्या 15 वर्षापासून युवा स्वयं पार्टी स्थापना स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त केली होती। आई सावित्री जिजाऊ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने या युवा स्वयं पार्टीची स्थापना केली। आज 15 वर्ष या पक्षाला होत आहे आणि अनेक गरजू जे अपंग आहे, अंध आहे, मतिमंद आहे, शेतकरी आहे, घरकुलचे विषय आहे, BPLचे विषय आहे, अनेकांचा खऱ्या अर्थाने या पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, शेवटच्या घटकाला मदतीचा हात मिळाला पाहिजे या उद्देशाने या पक्षाची स्थापना केली।